ठिकाणी आनंदी एकमेकांकडे बघत असतात परंतु काही बोलत नाही आनंदी आता मालतीला म्हणत असते की आई अगं तू अशी न सांगता का निघून आलीस इथे तर मालती म्हणते की ते मला काही सुचत नव्हतं म्हणून मिळाले म्हणतो की काही नाही आई माझ्याशी गप्पा मारायला आल्या होत्या त्यांना माझ्या आठवण येत होती ना म्हणून आल्या होत्या हो नाई त्यावर मालती हो म्हणते नमस्कार मंडळी म्हण धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सावंत काकू आनंदीला म्हणत असतात की काय गा आनंदी तुला घरच्यांनी हाकल का घरातून अण्णा म्हणत असतात की अहो काही पण काय बोलताय सावंत काकू तुम्ही त्यावेळेस सावंत काकू म्हणत असतात की आता जे दिसलं तेच बोलले ना मी आनंदी अगं तुला तुझ्या नवऱ्याने टाकलंय का आनंदीला मात्र हे सर्व ऐकून खूप रडायला आहे तेव्हा अण्णा सावंत काकूला म्हणत असतात की हे बघा आनंदीच्या मागे आम्ही खंबीरपणे सावंत काकू म्हणतात की कसले खंबीर आहात तुम्ही मालतीला तिथे एवढी चक्कर आली आणि तुम्ही खंबीर आहात मी आनंदीसाठी एक मुलगा बघितला होता ठीक आहे त्याचं वय जास्त होत परंतु तो आनंदीसाठी चांगला होता ना आता सार्थक सारखा तुम्ही एवढा श्रीमंत माणूस बघितला आता तुम्हाला झाला की नाही नाकापेक्षा मोती आनंदीकडे बघून आता काकू म्हणत असतात की काय बाई काही बायकांच्या आयुष्यामध्ये नवरा संसार मुलं असं काहीच नसतं आनंदीला मात्र या सगळ्याच वाटत असतं आणि अण्णा हे बघत असतात अण्णा आता सावंत काकूंना तिथून काढून देतात अण्णा आनंदीला म्हणत असतात की आनंदी बाळा तू आयुष्यात खूप काही भोगलंयस मला तुझी फार चिंता वाटते नमस्कार मंडळी तुम्ही चॅनेल वर बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद तर इकडे लीना ही मालतीसाठी दूध घेऊन आलेली असते परंतु ती बघते की मालती ही घरातच नसे आणि मग ती अण्णा आणि आनंदीला सांगते की मालती घरातच नाहीये अण्णा आणि आनंदी खूप घाबरतात आता सर्वजण मालतीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात तर इकडे सार्थक सुद्धा विचार करत असतो की काल जे काही घडलं ते अजिबात घडायला नको होतं आनंदी माझं तुमच्यावर एवढं प्रेम आहे मी प्रत्येक वेळी घरातल्यांना हे सांगत होतो की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे आणि तुमच्या प्रेमासाठी मी लढत होतो परंतु काल मात्र मी तुम्हाला तुमच्या घरी सोडून आलोय आनंदीच्या घरी सगळ्यांना काय वाटतं असेल त्यांचाही माझ्याबद्दल गैरसमज झाला असेल या सगळ्या गोष्टींचा विचार सार्थक करत असतो तर इकडे मालती आता सार्थकच्या ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये निघालेली असते निघताना ती विचार करत असते की माझ्या आनंदीच्या आयुष्यात काय लिहून देवा तिचे दोन्ही घर बसले नाही तिचं नाव आम्ही एवढं प्रेमाने आनंदी ठेवलं परंतु तिच्या आयुष्यात फक्त दुःखच का आता यापुढे माझ्या आनंदीचं आयुष्य कसं जाईल देवा इतकं वाईट आयुष्य का दिलं माझ्या आनंदीला तू तर मालती कसलाही विचार न करता आता सार्थकच्या ऑफिस मध्ये आलेली असते सार्थकच्या केबिन मध्ये येऊन आता ती सार्थक समोर उभी तेव्हा ते सार्थक तिला म्हणतो की तुम्ही ठीक आहात ना मालती म्हणते की कशी ठीक असेल ती आईच्या मुलीचा नवरा तिला सोडून गेला मी हे मान्य करते की आनंदीचा पहिला नवरा अंशुमन काही ठीक त्याने आनंदीला त्रास दिला तिचा डिव्हॉर्स झाला हे मला मान्य आहे परंतु सार्थक सर तुम्ही तुमचं तर आनंदीवर प्रेम होत ना मग तुम्ही का आनंदीला सोडलं तुम्हाला माहितीये ना माझी आनंदी किती साधी आहे तिला तिचा साधा स्वार्थ सुद्धा कळत नाही आणि मी आता कशी काय शांत बसू कारण तिचा दुसरा संसार सुद्धा तुटलाय खरं म्हटलं ना तर चूक माझीच आहे पहिल्या नवरा तिचा इतका छळ केला तरीही मी तिला म्हणत होते की तू त्याच्याकडे जा म्हणून बरं तिचा ही झाला त्यानंतर डिवॉर्स झाल्यानंतर मी आनंदीला दुसऱ्या संसारात टाकलं आनंदी मला म्हणत होती की आई मला लग्न नाही करायचंय मला तुम्हाला सांभाळायचंय आधाराची काठी मीच तिला पुन्हा संसारात ढकललं आणि दुसऱ्या नवऱ्याने सुद्धा तिच्या सोबत असं केलं आता माझ्या आनंदीच पुढे काय होईल याचा मला विचार देखील करत नाहीये सार्थक मालतीला म्हणत असतो की आई प्लीज तुम्ही असं बोलू नका ना तुम्ही जरा शांत व्हा ना मालती म्हणत असते की मला सांगितलं की तुम्ही का सोडलं आनंदीला तुमचं आनंदीवर प्रेम होतं म्हणून तुम्ही हे लग्न केलं आणि आता काय आता तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये मला काय म्हणायला काळजी करू नका म्हणून मी आहे आता कुठे गेले तुम्ही मालती खूप रडत असते मालतीची तब्येत देखील ढासळत असते तेव्हा सार्थक आता मालतीला त्याच्या खुर्चीमध्ये बसवतो सार्थक मालतीला पाणी देतो तर इकडे इकडे अण्णा मात्र सगळीकडे कॉल ट्राय करून बघत असतात की मालती कुठे का काय परंतु मालतीचा कुठेही ट्रेस लागत नाही तर लीनाला सुद्धा अजून मालती सापडलेली नसते तर मनोज तिथे आलेला असतो मनोज आता अण्णांना विचारत असतो की काय झालं आई कुठे गेलीये तर अण्णा म्हणत असतात की काय माहिती कुठे निघून गेलीये मनोज म्हणत असतो की गेली असेल टेन्शन मध्ये कुठे तरी निघून माझी आई वैतागून कुठेतरी निघून गेली असेल तिचं माझ्यासारखं बुक्क्यांचा स्मार सहन करत असते ती तो तुमचा जावई आदर्श जावई आदर्श जावयासारखा चार दिवस राहिला आणि किताब घेऊन गेला आणि गेलाय आनंदीला इथे सोडून आपल्या जीवावर आणि जर आईला माझ्या काही झालं ना तर मी कोणाला सोडणार नाही अण्णा म्हणतात की एवढंच जर वाटतंय तर आईला शोधण्यासाठी मदत करणार बोलत का बसलाय मनोज म्हणतो मन की अण्णा तुम्ही मलाच ओरडताय हे सगळं ज्या माणसामुळे झालंय आणि तुम्ही मला ओरडताय अण्णा म्हणत असतात की मनोज तू प्लीज शांत बस आणि लीनाला ते म्हणत असतात की लीना अगं तू कशाला याला बोलावून घेतलंस आपला अप, आपण शोधलं असत ना अण्णा आता मनोजला म्हणतात की तू जा बर इथून निघून आमचा आम्ही शोधू मनोज म्हणतो की का ऐकून घ्यायचं मी इथे माझी आई घरामध्ये नाहीये तेव्हा अण्णा म्हणतात की चोवीस तास ती घरामध्ये असते तेव्हा असते का तुला तिची काळजी तर इकडे आनंदी घरी आलेली असते आनंदी सांगत असते की अण्णा हो सावंत काकू तुमच्या इथे सुद्धा नाहीये आई तर तेवढ्यातच आता आनंदीला शकू चा कॉल आलेला असतो शकू म्हणत असते की आनंदी ताई घरी काही प्रॉब्लेम झालाय का अगं काकू इथे आलीये तर आनंदी म्हणते की ठीक आहे तू फोन ठेव मी आले तिकडे आनंदी आता अण्णांना सांगते की अहो अण्णा आई सार्थक सरांच्या ऑफिस मध्ये अण्णा विचार करतात की आता ती तिकडे कशाला गेलीये आनंदी म्हणते की अण्णा तुम्ही काळजी करू नका मी जाऊन आले आणि बघून आले आनंदी लगेच आता ऑफिसला जायला निघते इकडे सार्थक हा मालतीला म्हणत असतो की आई प्लीज तुम्ही रडणं बंद करा ना तुम्हाला रडताना असं नाही बघू शकत मी आणि मला तुमची घालमेल समजतीये की प्रत्येक मुलीच्या आईला असं वाटतच असत तुम्हाला जशी आनंदीची काळजी आहे तशी मला ही आनंदीची काळजी आहे मालती म्हणते की मग तुम्ही तिला सोडून का आलात आमच्या घरी सार्थक म्हणत असतो की अहो आनंदीची मला काळजी आहे म्हणून तर मी तिला तिथे माझ्या घरात आनंदीला जी वागणूक भेटते ना ती मी नाही बघू शकत आणि मला जी वागणूक भेटते ती माझ्या घरात आनंदीला कधीच भेटत नाही आणि मग मला सांगा की आनंदीला मी अशा घरामध्ये का ठेव मालती म्हणत असते की अहो परंतु लोक तर हेच म्हणणार ना की नवऱ्याने तिला म्हणून तर सार्थक म्हणत असतो की अहो आई लोकांचं तुम्ही काय घेऊन बसला लोक तर उद्या काहीही म्हणतील तुम्ही फक्त तुमच्या आनंदीच्या सुखाचा विचार करा ना मालती म्हणत असते की अहो पण सार्थक सार्थक म्हणतो की आई तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना तुम्ही फक्त मला थोडा वेळ द्या मी सगळं काही व्यवस्थित करेल तितक्यातच आनंदी तिथे आलेली असते सार्थक आणि आनंदी एकमेकांकडे बघत असतात परंतु काही बोलत नाही आनंदी आता मालतीला म्हणत असते की आई अगं तू अशी न सांगता का निघून आलीस इथे तर मालती म्हणते की ते मला काही सुचत नव्हतं म्हणून मिळाले सार्थक म्हणतो की काही आई माझ्याशी गप्पा मारायला आल्या होत्या त्यांना माझ्या आठवण येत होती ना म्हणून आल्या होत्या तिथून निघून जातात तर घरी आल्यावर अण्णा मालतीला म्हणत असतात की मालती अगं कोणाला न सांगता असं कुठं जातात का आमची इथे काय अवस्था झाली तुला माहितीये का मालती म्हणत असते की माझं खूप डोकं दुखतंय आणि मला खूप त्रास होतोय तर अण्णा म्हणतात की काय म्हणाले सार्थक सर मालती म्हणते की सार्थक सर म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेवा मी सगळं काही व्यवस्थित करेल तेव्हा कुठेतरी अण्णांना थोडस बरं वाटतं तर मनोज म्हणत असतो की त्या माणसावर काय काय विश्वास ठेवायचा आहे तो सारखा म्हणतो विश्वास ठेवा विश्वास ठेवा पण शेवटी विश्वासघातच करतो ना आणि कधी कधी मला असं वाटतं ना ह्या सार्थक पेक्षा तो अंशुमन बरा होता निदान आनंदीला त्रास देत होता परंतु आनंदीच्या मागे तरी येत होता संसार थाटायला तर आता अण्णा गप्प करतात आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी ऑफिस मध्ये आलेली असते आणि आणि सार्थक हा काचेतून आनंदीला बघत असतो आणि म्हणत असतो की आनंदी तुम्हाला माझ्यापासून लांब ठेवणं मलाही बरं वाटत नाही पण मला जर तुम्हाला कायमच मानाने घरी असेल तर हा दुरावा आपल्याला सहन करावाच लागेल तर त्यानंतर सार्थक त्याच्या एम्प्लॉयला काहीतरी सांगत असतो तेव्हा आनंदी फार प्रेमाने सार्थककडे बघत असते कदाचित आनंदीला सुद्धा सार्थकवर प्रेम झालं असावं हे आपल्याला पुढील भागामध्येच कळेल त्यामुळे तो पुढील भाग बघण्यासाठी आताच चा आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा त्यानंतर सार्थक त्याच्या एम्प्लॉयला काहीतरी सांगत असतो तेव्हा आनंदी फार प्रेमाने सार्थककडे बघत असते कदाचित आनंदीला सुद्धा सार्थकवर प्रेम झालं असावं हे आपल्याला पुढील भागामध्येच कळेल त्यामुळे तो पुढील भाग बघण्यासाठी आता च आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा